कोजागिरी पौर्णिमा जाण्यासाठी भाविकाची मायदळी, सोलापूर तुळजापूर भाविकाची गर्दी। सोलापूर कोरोनाच्या 2 वर्ष अधिक विक्रांतीनंतर तुळजापूर यात्रा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। सोलापूर तुळजापूर मार्गावर फक्त एकच आवाज दुमत आहे, आई राधा उदय उदय। पायी जाणारे भाविक फक्त हा आवाज देत तुळजापूर कडे जात आहे। तुळजापूर यात्रेला यंदा सर्व निर्बंध शिथिल झाल्याने आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील भाविक तुळजापूरकडे जात आहे। 3.5 शक्तिपीठापैकी 1 शक्तिपीठ म्हणून तुळजाभवानी मंदिराची ओळख आहे। लाखो भाविक तुळजापूरकर पायी रवाना। दसरा सण उत्सव झाल्यानंतर कोजागिरी पौर्णिमेला मोठा उत्सव भाविक तुळजापूरकडे जात असतात। 2 वर्षानंतर कोजागिरी पौर्णिमा सण साजरा केला जात आहे। आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र राज्यातील लाखो भाविक सोलापूर ते तुळजापूर 45 किलोमीटर प्रवास पायी करत आहे। वेगवेगळ्या स्वयंसंस्थांनी मोफत सेवा सोलापूर शहरात ठिकठिकाणी स्वयंसंस्था भाविकाची सेवा करत अल्प आहार देत आहेत। सोलापूर शहरातील रूपा भवानी मातेचे दर्शन घेऊन तुळजापूरला लाखो भाविक पायी जात आहेत। सामाजिक संस्था स्वच्छतेचे धडे स्वच्छताचा अभियान राबवत आहे। यावेळी माध्यमाशी बोलताना काही भाविक म्हणाले की माझं नाव अपूर्व अमित कुमार गाली, आम्ही तुळजापूरला चाललो। फर्स्ट टाइम आहे। नाही आहे पहिल्या। कर्णिक नगर कृष्णारी नारायण शेरला राहणार घरकुल, नवीन विडे घरकुल। आणि आम्ही चालत चाललेलं आता कमीत कमी 20 वर्ष झाले। आता आम्हाला का अनुभव जास्त आहे की चालत काही होत नाही, जसं चालेल की निवांत जावं लागतं आणि गडबड केल्यामुळं ना का होतं पाय माणूस पाय आकडते आणि लवकर जात नाही। जितका निवांत जाईल तेवढं लवकर पोचवते एवढंच माझी ध्यान। हां, चालत झालं किती तास लागतात आम्हाला? दर चालत कमीत कमी ना 15 तास लागतात। आम्ही गेले 13 वर्षापासून आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी सोलापूर इथून घरापासून नीलमनगरपासून तुळजापूरपर्यंत चालत आम्ही 13 वर्ष झालेलं आहे। मधी 2 वर्ष कोरोनामुळे आम्ही जाऊ शकलो नाही, कुठल्याही भक्तांनी जाऊ शकलेलं नाही आहे। आई जगदंबाच्या कृपेने कोरोनावर आपण सगळ्यांनी आपला संपूर्ण देशाने मात करून यावर्षी मोठ्या प्रमाणात दिसत आहे, आपल्याला बघायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात भक्तांनी चालत चाललेला आहे। आम्हाला आता आम्ही निघालो 5 वाजता 5:30 वाजता निघालेलं आहे नीलमनगरवरनं। मग आम्हाला 6-7 वाजेपर्यंत आम्ही सकाळी तिथं पोचतो आपला तुळजापूरमध्ये। येताना आम्ही बसने येतो। धन्यवाद।